वैभवशाली परंपरा जोपासल्या जाणाऱ्या यवतमाळतील दुर्गोत्सव यंदा देखील उत्साह साजरा करण्याची लगबग देवी भक्त करीत असून विविध दुर्गा उत्सव मंडळांकडून भव्य देखावे जात आहे नवरात्री उत्सव एक आठवड्यावर ठेपला असून यवतमाळमध्ये दुर्गोत्सवाची जय्यत तयारी शहरातील विविध मंडळांकडून सुरू आहे कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिर कलश मंदिर जहाजावरील महल पृथ्वी आदी विलोभनीय देखावे उभारण्याचे काम सध्या कार्यकर्त्यांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे या देखाव्यांच्या निर्मितीसाठी यवतमाळात कलकत्त्यावरून कारागीर आलेले आहेत देशात नावाजलेला दुर्गा उत्सव म्हणून यवतमाळचा लौकिक आहे शहरात पन्नास पेक्षा अधिक सार्वजनिक मंडळ असून प्रत्येक मंडळाकडून दुर्गा उत्सवाची महिनाभर आधीपासूनच तयारी केली जाते यवतमाळ शहरात दुर्ग उत्सवानिमित्त भक्तांची अलोट गर्दी उसळते जिल्ह्यातूनच नव्हे तर विदर्भ मराठवाड्यातील भक्तगण नवरात्रात दर्शनासाठी यवतमाळला येतात दुर्गोत्सव केवळ तालुका आणि येथील मंडळांकडून दरवर्षी साकारले जाणारे देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेते यावर्षी सुद्धा विविध मंडळांनी जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी आकर्षक असे देखावे उभारणीचे काम सुरू केलेले आहे यामध्ये बालाजी चौकातील बालाजी दुर्गा उत्सव मंडळाकडून यंदा जम्मूच्या कटरा येथील वैष्णोदेवी मंदिराची प्रतिकृती साकारली जात आहे मंडळाचे संस्थापक सुभाष राय यांच्या मार्गदर्शनात देवी भक्त हा देखावा पूर्ण करण्यासाठी झटत आहे जयहिंद चौकातील जहिंद दुर्गादेवी मंडळाकडून कलश साकारण्यात येत आहे या कलशात दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे छोटी गुजरीतील एकता मंडळाकडून जहाजातील महल उभारले जात आहे हा देखावा लक्षवेधी ठरणार आहे महावीर नगर येथील एकविरा मंडळाकडूनही यंदा जहाजाचा देखावा साकारण्याचे काम सुरू आहे राणा प्रताप गेटमधील मा जगदंबा मंडळाकडूनही भव्य दिव्य असा देखावा तयार करण्यात येत आहे वडगाव मधील सुभाष क्रीडा मंडळाचा देखावा दरवर्षी आकर्षणाचा भाग असतो यंदा सुद्धा या मंडळाकडून लक्षवेधी देखावा उभारण्याचे काम सुरू आहे पृथ्वी उचलतानाचा हा देखावा असून या देखाव्यातून सर्वधर्म समभावाचा संदेश मंडळ देणार आहेत यासह शहरातील विविध मंडळांकडून जनतेचे लक्ष वेधून घेणारे देखावे तयार करण्याचे काम सुरू आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी घटस्थापना आहे या दिवसापासूनच नवरात्र उत्सव प्रारंभ होणार आहे दहा दिवस हा उत्सव चालणार असून यापूर्वी देखावे पूर्ण, देखा पूर्ण करण्यासाठी मंडळाकडून दिवसरात्र परिश्रम घेतले जात आहे